आम्ही जेव्हा मोफलगड साहेबांनी आम्ही याची सुरुवात केली त्यावेळेस बघितलं की अनेक प्रकल्प झाले होते, म्हणजे इतर प्रकल्प त्याच्यामध्ये लोकांनी पैसे मिळाल्यानंतर ते पैसे म्हणजे जसं आपल्याला जिथे वापरायला पाहिजे पुढे आणखी त्याच्यातून मल्टिप्लाय झाले पाहिजे पैसे, म्हणजे जमीन घेणं, शेती घेणं, घर बांधणं. परंतु काही प्रकल्पांमध्ये पूर्वी पैसे आले पण पैसे गेले, पण आम्हाला तीच भीती होती सुरुवातीला. म्हणून आम्ही काउन्सिलिंग पण करत होतो लोकांना की बाबा हे तुमची 4 एकर जमीन आहे, तुम्ही 8 एकर जमीन घेऊ शकता, घर बांधू शकता, आणखी व्यवसाय करू शकता. मला वाटतं आज तुम्ही जे काही इकडे आलेला तुम्हाला यासाठीच बोलवलं होतं की या समृद्धी म्हणजे सरकारने जे काही मोबदला दिला त्याच्यामध्ये तुम्ही पैसे वाया नाही घालवले, त्याचा विनियोग एवढा केला की आता तुम्हाला त्या पैशातून उत्पन्नही वाढलं, व्यवसायही वाढले आणि आपली सगळ्यांची भरभराट झाली. हे ऐकूनच समाधान वाटलेलं आहे आणि म्हणूनच मी आम्ही तुम्हाला बोलवलं आज. आणि पुढचे जे काही तुमची पिढी आहे त्याला देखील बाबा आपल्या वाडवडिलांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या सगळ्या नातेवाईकांनी आमच्यासाठी पुढची तजवीज करून ठेवली, बरोबर? नाही तर कसं ते असंच राहिलं असतं. सर्व शेतकरी भाऊ उभे झाले, शेतकरी जमीन